सो गुड मॉर्निंग ट्रेडर्स शनिवारी खरं म्हणजे मार्केट नसतं तर आम्ही का ऑनलाईन आलो आहे तर एक ब्रोकर आहे आणि ह्या गुरुवारी त्याचा त्याचा जो काही झोल जो झाला त्याच्या सिस्टीममध्ये त्याने पूर्ण ट्विटरवरती आग लागलेली आहे टेलिग्रामवरती ग्रुप्स बनवलेले आहेत असं सगळं कर खूप खूप धमाल चालू आहे सध्या सो ते बेसिकली काय झालं ते तुम्हाला सांगायसाठी आम्ही शनिवारी आलो आहे ऑनलाईन ब्रोकर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती फिनवेजिया म्हणून ब्रोकर आहे पंजाब बेस्ड ब्रोकर आहे शून्य म्हणून त्यांचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याची खासियत अशी आहे की सगळं शून्य आहे त्याच्यामध्ये इनवे ब्रोकरेज नाही आहे अकाउंट सेटअप फी नाही आहे कॉल ट्रेड नाही आहे क्लिअरिंग चार्जेस नाही आहेत वगैरे वगैरे बेसिकली इकडे तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला काहीच पैसे लागणार नाही ट्रेड करण्यासाठी त्यामुळे नॅचरली बरीच जण तिकडे गेली कारण इंडियाला म्हणतात की आपण एक खूप प्राईस सेन्सिटिव्ह मार्केट आहोत म्हणजे आपल्याला इकडे एखादी गोष्ट शंभर रुपयाला मिळते आणि थोडं लांब जाऊन जर पंच्याण्णव रुपयाला मिळत असेल तर आपण जाऊ तिथपर्यंत आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्म सुद्धा तसेच आहेत आतापर्यंत फिनवेजियामध्ये तसे, तसे काही मेजर प्रॉब्लेम नव्हते आले आणि बरेच ब्रोकर्स आहेत ज्याच्यामध्ये मधून मधून ग्लिचेस येत असतात म्हणजे आम्ही दोघंही झेरोदा वापरतो झेरोदामध्ये मध्ये सुद्धा कधीतरी असं होतं की एक दोन तीन मिनिटासाठी ट्रेडिंग टर्मिनल रिस्पॉन्ड नाही करत दोन तीन महिन्यापूर्वी कोटक बँकच्या ट्रेडिंग टर्मिनलमध्ये मेजर प्रॉब्लेम झाले होते जिकडे पहिला अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास काही ऑर्डर पंच नव्हत्या होत आणि मग एकदम नाईन फोर्टी फाय नाईन फिफ्टीच्या आसपास सगळे ऑर्डर एकदम मार्केटमध्ये यायचे असं दोन तीन वेळा झालं पण तिकडे uh, तेवढा जास्त uh, ज्याला म्हणतात की बॅकलॅश किंवा तेवढा जास्त प्रॉब्लेम आला नाही कारण uh, ट्रेडर्स काही प्रमाणात सेन्सिबल होते आणि जे काही झालं ते uh, एक टेक्निकल ग्लिच म्हणून होती फिनवेजियामध्ये थोडासा वेगळा प्रकार झाला आणि त्याची स्केल तसं म्हटलं तर मोठी होती त्यांच्या क्लायंट बेसच्या मानाने झालं काय गुरुवारी सकाळी साधारण नऊ वाजल्यापासून तुम्ही तुमच्या ब्रोकर टर्मिनलमध्ये ऑर्डर पंच करू शकता त्या ऑर्डर सव्वा नऊ वाजतात म्हणजे नऊ सात नऊ आठला एक्सचेंजकडे फील होतात आणि तेव्हा तुम्हाला प्री ओपन मधल्या पोझिशन्स म्हणतात त्याला की ट्रेडिंग सव्वा नऊला ला सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला पोझिशन मिळू शकतात तर नऊ ते अकराच्या सुमारामध्ये ह्या वेळेमध्ये फिनवेजियाच्या जो फ्रंट एंड म्हणजे आपल्याला जो यू आय दिसतो जिकडे आपण स्टॉक वगैरे सिलेक्ट करून ऑर्डर्स टाकतो तो आणि त्यांचा सर्व्हरची साईड म्हणजे जिकडे या ऑर्डर जातात मग तो सर्व्हर ते ऑर्डर चेक करून एक्सचेंजला पाठवतो एक्सचेंज कडून त्याचा रिप्लाय येतो आणि मग ते, ते तुम्हाला दिसतं की तुमचा ट्रेड झाला की नाही झाला तर हे दोन ह्याला एक वेबसाईटमध्ये जे दिसतं त्याला फ्रंट एंड म्हणतात सर्व्हरला बॅक एंड म्हणतात आणि हे दोन्ही नेहमी इनसिंक असतात म्हणजे फ्रंट एंडमध्ये तुम्हाला जे दिसतं ते आणि सर्व्हरला जे माहिती आहे ते तुम्ही शंभर स्टॉक घेतले तर तुम्हाला वेबसाईटवरती शंभर दिसतं आणि सर्व्हरमध्ये रजिस्टर होतं की तुम्ही शंभर स्टॉक घेतले ह्याचं कनेक्शन कुठेतरी नऊ सव्वा नऊच्या सुमाराला ते ब्रेक झालं फिनवेशियाचं आणि त्यामुळे झालं असं की ट्रेडर्स ऑर्डर पंच करत होते पण ते ऑर्डर बॅकएंडला जात नव्हत्या दुसरा एक प्रॉब्लेम काय झाला सर्व्हरमध्ये रँडम डेटा माहिती नाही कसा फीड होत होता पण त्याच्यामुळे लोकांना त्यांच्या ट्रेडिंग टर्मिनलवरती दिसत होतं की रँडम ऑर्डर म्हणजे ते ज्या ऑर्डर पंच नाही करत आहेत त्या ऑर्डर सुद्धा जात आहेत मग खूप लोकांचं असं झालं की त्यांच्या अकाउंटमध्ये हार्डली दोनशे क्वांटिटी घेण्या एवढी मार्जिन होती आणि त्यांच्या त्यांना स्क्रीनवरती तीन तीन चार चार हजार क्वांटिटी पंच झालेलं दिसत होतं जे खरं म्हणजे शक्य पण नाही पण कोणताही ट्रेडर जे करतो की जर त्याला स्क्रीनवरती एखादी अशी किंवा अशी पोझिशन किंवा असा ट्रेड दिसतोय जो जो त्याला नाही घ्यायचा आहे तो सिलेक्ट करतो आणि एक्झिट करतो तर बहुतेक ट्रेडर्सनी सुद्धा ते केलं की त्याला दिसतायत मे बी तीनशे चारशे क्वांटिटी काहीतरी दिसतायत सिलेक्ट केलं एक्झिट केलं आता फ्रंट एंडवरती तर दिसतंय की ऑर्डर गेलेली नाही आहे पण त्यातल्या काही ऑर्डर्स गेल्या बॅक वरती म्हणजे मला समजा दोन दोनशे तीनशे क्वांटिटी दिसते जी मला नको आहे मी सिलेक्ट करून त्याला एक्झिट करायचा प्रयत्न केला तर ती सेल ऑर्डर गेली वरती पण सर्व्हर आणि फ्रंट एंडचं सिंक नसल्यामुळे मला कळलं नाही ती सेल ऑर्डर गेली मी बघणार ऑर्डर कॅन्सल परत सिलेक्ट परत एक्झिट नाही गेली परत सिलेक्ट परत एक्झिट अशा बऱ्याच ऑर्डर बॅक एंडला गेल्या त्यातल्या बऱ्याचशा ऑर्डर एक्सचेंजला जाऊन त्या ट्रिगर झाल्या त्या ऑर्डर फुल फिल झाल्या पण मला कळलं नाही की त्या ऑर्डर गेल्या आता झालं काय ज्या ऑर्डर मी एक्झिट करतोय त्या ऑर्डरच नाही आहेत बेसिकली मी समजा एखादा स्टॉक घेतलाय असं मला दिसतंय आणि मला तो विकायचा आहे तर माझ्या सेल करायच्या ऑर्डर बायच्या ऑर्डर एक्सचेंजमध्ये नाहीच झालं काय माझ्या नवीन पोझिशन क्रिएट होत गेल्या बॅक एंडला माझ्या म्हणजे माझ्या नाही मी ट्रेड नाही करत पण जो कोणी ट्रेडर आहे त्याच्या नवीन पोझिशन क्रिएट होत गेल्या पण काही पत्ता नाही कारण फ्रंट एंड चालत नाही नंतर कधीतरी अडीच तीन वाजता वगैरे हे सगळं सिंक वगैरे झालं असं म्हणतात पण बहुतेक ट्रेडर्सचे मी मेसेजेस वगैरे बघितलेत इंटरनेटवरती तसं काही झालं नाही अगदी मार्केट क्लोजिंग पर्यंत लोकांना काही आयडिया नव्हती त्यांच्या त्यांच्या ब्रोकर टर्मिनलमध्ये काय सुरू आहे ते झालं असं दिवस संपे संपेपर्यंत लोकांना त्यांचा जो एम टू एम प्रॉफिट लॉस असतं ते कायच्या काही दिसायला लागलं म्हणजे दोन लाख मायनस दोन लाख मायनस चार लाख मायनस पाच लाख एकाने कोणीतरी स्क्रीनशॉट टाकला होता प्लस थ्री पॉईंट फाय सी आर वगैरे असे असे सुद्धा लोकांना पी एन एल दिसले तर ते खरं त्यातले किती ऍक्च्युअल होते किती नव्हते ना माहिती नाही कारण ते काहीच सिंक नव्हते झालेले आणि फेक स्क्रीनशॉटचा प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे इंटरनेटवरती काय त्यामुळे ते लोकांनी थोडंसं शो ऑफ आणि अटेन्शन घेण्यासाठी सुद्धा केलेलं असू शकतं एनिवेज तर हे हे सगळं तमाशा गुरुवारी संपला शुक्रवारी मार्केट बंद होतं तर लोकांनी बराच फॉलोअप करायचा प्रयत्न केला झालाय का एक्सचेंज कडून दर दिवशी संध्याकाळी कॉन्ट्रॅक्ट नोट्स येतात की तुमच्याकडचे कोणते ट्रेड कसे एक्झिक्यूट झाले आणि तुमच्याकडे किती पैसे यायचेत किंवा तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत त्याचे त्याला कॉन्ट्रॅक्ट नोट्स म्हणतात तुम्ही चेक करत नसाल तर तुमच्या चेक करत जा मेलमध्ये त्या दर दिवशी संध्याकाळी येतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येतात मार्केट ओपन व्हायच्या अगोदर सो लोकांनी या कॉन्ट्रॅक्ट नोट्स चेक केल्या काही ट्रेड्स गेलेले आहेत रँडम काही नाही गेलेले काही जण जे ज्यांनी फार टेन्शन नव्हतं घेतलं ज्यांनी काहीच नव्हतं केलं त्यांच्यासाठी प्रॉब्लेम नाही कारण ते बरेचसे ट्रेड्स हे व्हॅलिड नव्हते ज्यांनी एक्झिट वगैरे करायचा प्रयत्न नाही केला त्यांना काही प्रॉब्लेम नाही काही जणांनी एक्झिट केलं त्यांना लॉस झालेत फिनवेजिया म्हणत आहे की ते तर तुम्ही स्वतःहून केलेले ट्रेड असू शकतात म्हणजे आम्हाला माहिती नाही त्यामुळे आम्ही त्याला काही रिफंड वगैरे करू नाही शकत तो एक भाग झाला दुसरा एक काय झालं बऱ्याच जणांनी म्हणजे जे ऑप्शन सेलर्स आहेत विशेषतः कारण आमचं एक्सपोजर मोठं असतं म्हणजे भले माझं एका दिवसाचा मॅक्स प्रॉफिट कदाचित हजारच रुपये असेल पण एट पण एक्सपायरी डेच्या दिवशी माझा मॅक्स लॉस त्याच्या अनेक पट असतो म्हणजे हजार रुपयाच्या प्रॉफिटसाठी माझी तर हे एक उदाहरण झालं म्हणजे साधारण अशी पोझिशन एक्सपायरी डेच्या दिवशी असते मॅक्स प्रॉफिट काहीतरी पॉईंट थ्री पॉईंट फोर पर्सेंट वगैरे असतं इकडे जास्त दिसतंय ठीक आहे बघा एक पर्सेंट किंवा दोन पर्सेंटचा माझा मॅक्स प्रॉफिट आहे पण अकरा पर्सेंटचा लॉस आहे बेसिकली मी स्टॉप लॉसेस ठेवणार आणि कुठेतरी माझं एम टू एम खूप जास्त गेल्यानंतर मी तो क्लोज करणार पण समजा ट्रेडर ब्रोकर ब्रोकरचं टर्मिनलच बंद झालं दा आणि मार्केट खूप मूव्ह झालं तर माझा मॅक्झिमम लॉस खूप आहे म्हणजे माझ्या कॅपिटलच्या बऱ्यापैकी मोठ्या चंखा या लॉसमध्ये जाऊ शकतो असे ऑप्शन सेलरचे पोझिशन्स असतात एक्सपायरीच्या दिवशी त्यामुळे बरेच ट्रेडर्स मोठे काय करतात की ही, ही पोझिशन एक्झॅक्टली ऑपोजिट जर मला घ्यायची असेल म्हणजे इकडे माझी ही पोझिशन आहे काही स्ट्राईक बाय काही स्ट्राईक सेल ही जर मी एक्झॅक्टली उलटी केली ही पोझिशन केली तर ही पोझिशन मला दुसऱ्या ब्रोकर मध्ये घ्यायला जेवढे पैसे लागतील ना तेवढे पैसे मी दुसऱ्या ब्रोकर मध्ये ठेवेन म्हणजे ह्या ह्या ब्रोकरचं टर्मिनल बंद झालं मी लगेच दुसरा ब्रोकर ओपन करणार आणि ही पोझिशन घेणार म्हणजे इकडचं प्रॉफिट तिकडचा लॉस मिळून माझं नेट झिरो आहे किंवा मायनर लॉसेस थोडेफार इकडे तिकडे झाले तर माझं अकाउंट नाही रिकाम होण्या असा इंटेंट होतो बऱ्याच जणांनी काउंटर पोझिशन घेतल्या त्याचं फिनवेशिया तर काही बोललं नाहीये पण ऑब्व्हियसली जर तुम्ही दुसऱ्या ब्रोकर कडे गेला तर फिनवेशिया म्हणणार ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही तुमचं तुम्ही बघा तर अशी सध्या वानगड आहे आणि बेस्ट केस सिनारी ट्रेडर्स ट्रेडरसाठी असं आहे की फिनवेशिया म्हणेल की त्या दिवसामध्ये ज्या ज्या ट्रेडर्सचे खास करून ज्यांचे हे ऑप्शन बिप्शनशी संबंधित लॉसेस झाले होते त्यांचे लॉसेस आम्ही कॉम्पेन्सेट करू पण अर्थात ही अमाऊंट मोठी असणार कारण बरेच अल्गोरिधमिक ट्रेडर्स हे फिनवेजियावरती गेले होते ऑटोमेटेड नुसते अल्गोरिदमिक नाही ऑटोमेटेड ज्यांच्या ऑर्डर एका सिस्टमने किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमधून ऑटोमॅटिक पंच होत जातात ए पी मार्फत ते बरेचसे फिनवेजियामध्ये गेले होते आणि त्यांचे खूप ट्रेड असे येतात जातात आणि त्यामुळे थोडस सगळं डायसी आहे आणि आता मला वाटतं क्षितिज आपण बोलूया की हे सगळे ट्रेडर्स विनवेशियावरती का गेले मुळात कारण आपण नेहमी ट्रेड करताना आपण कॉस्टचा विचार करतो म्हणजे जरोदाच्या बाबतीत ब्रोकरेज कमी असलं तरी आपण त्याचा विचार करतो आणि म्हणून पण आपण कॅश आणि मध्ये तेवढं जास्त ट्रेड नाही करत बरोबर कारण आपल्याला टर्नओव्हर चार्ज मध्ये खूप जास्त लागतो कॅश मध्ये सुद्धा आपण कॅश मध्ये एकदा जेव्हा विवर ऑल्सो आपण पण टेस्ट करत होतो एक स्ट्रॅटेजी तेव्हा मला तेच जाणवलं की किती कॉस्ट मुळे ती मागे राहते तिच्याकडे एज असली तरी ती मागे राहते आणि प्रत्येक बिझनेस मध्ये आता जे सिरियस ट्रेडर्स आहेत ते ट्रेडर्सला स्वतःचा बिझनेस म्हणून बघतात आणि प्रत्येक बिझनेस मध्ये तुम्हाला ना कॉस्टचा विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून पण ज्या स्ट्रॅटेजीस काम नाही करत कॉस्टला गृहीत धरून ते आम्ही ते आम्ही करत नाही हे सगळे अल्गोरिदमिक ट्रेडर्स जे आहेत त्यांनी त्यांच्या स्ट्रॅटेजीज खूप रिफाईन केलेल्या आहेत नो डाऊट स्ट्रॅटेजीज चांगले आहेत सगळं आहे, आहे। आणि मी त्याचे लाईव्ह रनिंग सुद्धा बघितले आहेत बऱ्यापैकी प्रॉफिट होतं म्हणजे मी डिस्क्रिशनरी एक्सपायरी ट्रेड करतो म्हणजे मी माझ्या इंटुएशनने ट्रेड करतो जास्त रादर देन एक सिस्टम आणि माझ्या आरो पेक्षा किंवा बाकीच्या डिस्क्रिशनरी ट्रेडर्सच्या आरोप पेक्षा म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटपेक्षा त्या लोकांचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कुठेतरी नक्की जास्त असतं पण त्यांना खूप जास्त ट्रेड पंच करायला लागतात म्हणजे मला साधारण ऐंशी नव्वद ट्रेड एका एक्सपायरी मध्ये पंच करायला लागतात सेम साठी मे बी त्यांना दीडशे दोनशे ट्रेड पंच करायला लागतात आणि म्हणून कुठेतरी ते ह्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती जातात कारण दोनशे ट्रेड मध्ये पंच केले तर दोनशे एंट्री दोनशे एक्झिट चारशे ट्रेड झाले चार दोन आठ आठ हजार रुपये प्लस जीएसटी हा झेरोदाचा फक्त ब्रोकरेज कॉस्ट होते आणि ती कॉस्ट वाचवण्यासाठी हे सगळे ट्रेडर्स बरेचसे म्हणजे फिनवेजियावरती वगैरे गेले पण जर तुमची स्ट्रॅटेजी ब्रोकरेज देऊन किंवा एक आणि मिनिमल आहे म्हणजे आपल्याला टर्न ओव्हरवरती पॉईंट फाय पर्सेंट वगैरे अगोदर सारखं ब्रोकरेज आता लागत नाही आहे जे शेअर खान किंवा तत्सम मोठे ब्रोकर्स घेतात तर मला वाटतं तुम्ही एक मिनिमम काहीतरी कॉस्ट गृहित धरून या स्ट्रॅटजीचा विचार केला पाहिजे म्हणजे जर एखाद्या मध्ये तुम्ही वीस रुपये सुद्धा एका ऑर्डरसाठी देऊन ती स्ट्रॅटजी जर प्रॉफिटेबल नसेल तर कदाचित तुमच्या स्ट्रॅटजीला तेवढं युनिव्हर्सली नाही वापरता येणार कारण जो फायनली असं आहे की फिनवेजिया सुद्धा एक बिझनेस आहे ना कुठून तरी तर पैसे कमवायचे आहेत जर तुमच्याकडून घेत नसतील तर ते कुठून तरी ते पैसे येत आहेत किंवा ते कशावरती तरी कॉम्प्रोमाइज आहेत आता एक गोष्ट मला अशी कळली की फिनवेजियाचं जे ट्रेडिंग टर्मिनल आहे ते त्यांनी स्वतः डेव्हलप केलेलं नाहीये एक तरी आय टीची कंपनी आहे ज्यांनी एक व्हाईट लेबल ट्रेडिंग टर्मिनल डेव्हलप केलं की तुम्ही ते घेऊन तुमचे ब्रँड वगैरे लावून ते तुम्ही वापरू शकता तुमच्या कंपनीचं म्हणून तसं त्यांनी ते केलेलं आहे आणि अजून एक दोन पण असे छोटे छोटे ब्रोकर्स आहेत जे सिमिलर सॉफ्टवेअर वापरतात सो असं असताना तुमचा अख्खा वेब डेव्हलपमेंटची म्हणजे डेव्हलपमेंटची टीम तुमच्याकडे नसणार फिनवेज याकडे नसणार एसेन्शियली आणि म्हणून पण असा काही प्रॉब्लेम आला की लगेच काय करायचं त्यांना कळलेलं नाही बेसिकली आपल्या घरात फ्रिज खराब झाला आपल्याला नसतं माहिती काय करायचं कोणाला तरी येऊन ते चेक करायला लागतं तस तशातलाच प्रकार आहे तो तर कमिंग बॅक टू आय थिंक हा म्हणजे ते तू बोलता बोलता माझ्या डोक्यात पण एक की कॉस्ट ते ग्रेट ठरली पाहिजे एच एफ टी फंड जे आय थिंक मिलियन ऑफ ट्रेड विद द ओपनिंग टाकतात ते लोक पण ते कॉस्ट ला धरूनच ती स्ट्रॅटेजी असते एच एफ टी असून त्यांच्याकडे डिरेक्ट चे सर्व्हर ऍक्सेस असून असं नाही की ते लोक फ्री का फ्री ब्रोकरेज का लोक हे असं काहीतरी आणि हे आताच नाही इव्हन लॉकडाऊन मध्ये सुद्धा आमचे काही फ्रेंड्स आहेत जे बऱ्याच म्हणजे ऑलरेडी झेरो दहा डिस्काउंट ब्रोकर म्हणूनच धरला जातो आणि ह्याच्यापेक्षा कमी मध्ये ट्रेड करतात म्हणजे काही ब्रोकर असे आहेत जे पाच रुपये पर ऑर्डर घेतात किंवा काही ब्रोकर असे आहेत जे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी घेतात हा एक हे एक उदाहरण झालं किंवा असे किंवा काही ब्रोकर असतात जे वर्षाला फक्त दोन हजार रुपये घेतात आणि तुम्ही अनलिमिटेड ट्रेड करू शकता असं सगळं असताना जरा आ, तो विचार येतो ना की कुठेतरी कॉम्प्रोमाइज तर होत असणार म्हणजे साधी गोष्ट आहे जर तुम्ही आयफोन घ्यायला जात आयफोन ची सध्या मार्केट प्राइस म्हणजे आयफोन ची मी म्हणतोय मार्केट प्राइस आहे साधारण ऐंशी हजाराच्या आसपास एखादा दुकान जर तुम्हाला तो ऐवजी बहात्तर त्र्याहत्तर कारण तो घ्याल डिस्काउंट आहे पण कोणतं तरी दुकान म्हणाल की आयफोन थर्टीन ना ठीक आहे मी तुम्हाला पस्तीस हजाराला देतो पहिला विचार सगळ्यांच्या डोक्यात येणार की चोरी केलेला आयफोन आहे म्हणून ओरिजिनल बिल ओरिजिनल बॉक्स दे असू सगळं पहिला विचार डोक्यात येणार चोरी केलेला आयफोन आहे आणि त्याचं कारण हेच आहे की कुठेतरी प्राइस आणि कॉस्ट आणि अशा सगळ्या गोष्टी एक मॅटर एज ते खूप लॉंग विंडेड झालं आता प्रॉब्लेम मार्केटच्या कॉन्टेक्ट मध्ये ना तू कसं जाणवलं की सगळे बोलतात ना की प्राइस भगवान आहे ते इट इज ट्रू ना सगळं बघ सांगतच ते काय काय करायचंय ला आणि प्राइस तुला काय सांगते बरेच गोष्टी तुला भेटत आणि आता प्रॉब्लेम असं आहे की ज्या ट्रेडर्सनी स्वतःचे अल्गोज वगैरे सगळे डेव्हलप केले होते फिनवेजियाच्या एपीआय वरती त्यांना ते सगळे मायग्रेट करायला लागणार दुसऱ्या कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवरती सो ते एक त्यांचं काम वाढलं बरं त्यांनी जे काही आत्तापर्यंत म्हणजे ब्रोकरेज वाचवलं असेल काही महिन्यांमध्ये त्यातलं बरंचसं त्यांना इकडे लॉस झालं असेल किंवा जे काही झालं असेल त्याच्यामध्ये ते त्यांचं ऑलरेडी गेलेलं आहे काही ट्रेडर्स आहेत जे ऑलरे प्रॉपर फिनवेजियावरती लिगल ॲक्शन घेणार आहेत पण ते किती म्हणजे त्याला फुटिंग आहे माहिती नाही कारण सगळे ब्रोकर जेव्हा आपण अकाउंट ओपन करतो तेव्हा म्हणतात की आम्ही आमची सर्व्हिस ॲज इज ॲज अवेलेबल देतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही टेक्निकल ग्लिचेस वगैरे आले तरी ते आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही असं ब्रोकर्स आपल्याकडून साईन करून घेतात आणि मग आपलं अकाउंट ओपन करतात त्यामुळे टेक्निकल म्हणजे लिगल ग्राउंडवरती ते किती चालेल मला माहिती नाही ते ती आपली एक्सपर्टीज नाही पण हो म्हणजे हा एक फॅक्टर आहे आता की लोक ट्रेडर्सनी विचार करावा रिलायबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे की एक छोट मोठं ब्रोकरेज जास्त इम्पॉर्टंट आहे बरोबर आणि मला वाटतं कोणत्याही बिझनेसमध्ये ना तुम्ही जे काही तुमचे रेव्हेन्यू येतो किंवा तुम्ही जेवढ्याचा माल विकता त्याच्या अटलिस्ट दहा ते पंधरा टक्के हा खर्च असतोच असतो आणि त्यामुळे तुम्ही ट्रेडिंगला सुद्धा तसंच बघा की जर तुम्ही दहा हजार रुपये कमवताय ट्रेडिंगमधून तर हजार ला ला ते पंधराशे रुपये हा तुमचा सगळा खर्च ब्रोकरेज विक्रेज असा सगळा असणारच असणार तुम्ही खर्च न करता मधून प्रॉफिट करणं हे म्हणजे आतापर्यंत तरी कोणाला जमलेलं नाही आणि ते कारण तसं होत नाही म्हणजे पॉन्झी वगैरेला चार्ल्स पॉन्झीला जमलं होतं बर्नी ला जमलं होतं पण एक कारण आहे की ती सगळी मंडळी फेमस आहेत आज सो विचार करा रिलायबिलिटी वगैरे काय ते आणि मग आणि बेसिकली तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटजीला कॉस्ट एफिशियंट बनवा तुम्हाला दिवसाला जर तुमचं कॅपिटल दहा लाख आहे तर तुम्हाला दिवसाला वीस दोनशे ऑर्डर टाकायला लागू नयेत म्हणजे तर तुमची मग तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटजीज एफिशियंट नाही झिरो कॉस्टवरती बऱ्याच गोष्टी फिजिबल दिसतात स्टार्टअप सुद्धा इंटरेस्ट रेट झिरो होते तेव्हा सगळे स्टार्टअप चांगले होते आता झोमॅटो वोमॅटोचं काय होतं तुम्हाला माहिती आहे सो कॉस्टचा विचार करा आणि मग तुमच्या टो एसवी सगळे सगळे झिरो इंटरेस्ट रेट झिरो कॉस्ट शून्य 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 कन्क्लुजन इंडियन नाही निकालाय ना इसले हा इन्व्हेंटेड बाय इंडियन ऑल राईटी अजून काही नाही मी पण म्हणून असं काय होऊ नये म्हणून मी शिर्डीला आलोय बोलो माझ्या माझ्या कुणाला काय व्हायला नको व्हेरी गुड चांगलंय करा करा दर्शन करा ऑल राईट व्हिअर्स थँक्स फॉर वॉचिंग तुम्हाला अजून असे टॉपिकल मराठी व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा हा मी पहिलाच फुल मराठी व्हिडिओ करतोय कारण इंग्लिश हिंदीवरती ना याच्यावरती खूप गोष्टी येणार मराठीमध्ये स्टॉक मार्केट वरती फार कोणी बोलत नाही लोक डायरेक्ट ताजबीज मध्ये ट्रेनिंगच घेतात मराठी लोक यूट्यूबवरती काही करत नाही सो म्हणून आम्ही करतोय येस ओके थँक्स फॉर वॉचिंग